महोत्सव के संस्थापक अध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समिति के माजी सभापति तथा शिवसेना के सह संपर्क प्रमुख व सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच तथा साई भक्त सम्माननीय श्री विश्वभव महात्रे ने कोरोना वायरस के महामारी के संकट हो या बाढ़ ग्रस्त पीड़ित लोगों की मदद हो या गांव की साफ सफाई हो या शिरडी साई बाबा देवस्थान क्षेत्र हो, चाहे राजकीय क्षेत्र हो या सामाजिक क्षेत्र हो, सभी जगहों पर बढ़ चढ़कर अपना योगदान देने वाले ऐसे महान व्यक्ति का जन्मदिन आज दिनांक 13 मई 2022 को उनके निवास स्थान सोनाले गांव में उनके चहितों द्वारा केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भारी संख्या में दिग्गज मान्यवर नातेवाईक मित्र मंडली ने उपस्थित होकर सम्माननीय श्री विश्वभव महात्रे को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। ए भावा, आपले मित्राचा बर्थडे आलाय रे। गावा गल्ली बोळा बोलतोय बच्चा बच्चा, गावा गावा गल्ली बोळा बोलतोय बच्चा बच्चा। अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ए भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। व्हायला पाहिजे संग थोडी घ्यायला पाहिजे, लय नाचून धिंगाणा घालू आता मुडबी यायला पाहिजे। आता पार्टी व्हायला पाहिजे संग थोडी घ्यायला पाहिजे, लय नाचून धिंगाणा घालू मग मुडबी यायला पाहिजे। दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा, ए दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा। अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ठिकाणी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणारे आगरी समाजाचे मोठे बंधू समजले जाणारे आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष आणि अनेक पदं या ठिकाणी सांगता येतील असे आपले विश्वभव म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने 2016 पासून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अशोक पालकर साहेब व मी जी खारभाव ते शिर्डी 2 दिवसीय वारी मोफत वारी सुरू केली होती ती कोरोना काळामुळे तिला खंड पडला होता, ती आज विश्वभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आजपासून तिची बुकिंग पुन्हा सुरू करत आहोत आणि पुढच्या महिन्यापासून ती वारी अविरत साईबाबांच्या आशीर्वादाने सुरू राहील असं या ठिकाणी जाहीर करतो आणि विश्वभाऊंना हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्यापेक्षा ओम भाऊ भाऊंचे जास्त जवळचे आणि ओम भाऊच्या मुलं मी भाऊंच्या जवळ आलो आणि खास करून ज्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीला भाऊ जेव्हा उभे राहिले तेव्हा मी माझ्या गावात सरपंच होतो आणि संपूर्ण बूथ 1 जेनपासून
मी भाऊंचं काम केलं आणि भाऊंना त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आणण्याचं काम पार केलं. आणि तेवढंच नव्हे तर जेव्हा उपसभापती पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे तेव्हा देखील भाऊंना ते मान मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि ते भाऊ त्या पदावर गेले. आणि काही कारणास्तव माणूस पुढं पुढं जात राहिला का आपलीच माणसं आपल्या माणसाचं पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. असो भाऊ, या गोष्टीला कोणत्याही माघारी न खचता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि ती तुमच्यामध्ये धमक आहे म्हणून या वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. असेच तुम्ही पुढे जात राहा.